उन्हाळ्याला ही घाम फुटावा असा उकाडा. मग माझं काय, दमला भागला रेल्वेतून घामेजून घरी आला. पण माझं मित्र नशिबवान बरं का, कारण माझ्यासाठी घरात तयार होता उन्हाळ्याचा मेवा. रामफळ होतं, चिबूड होतं, काकडी होती आणि खास कोकणचे जामसुद्धा होते. त्याच जोडीला पुदिना, अरबी, जिरं, लिंबू, मालबेरी आणि अर्थातच सब्जाचं वाळ्याचा पाणी घालून केलेलं थंड थंड सरबत. माझ्या लाडक्यांनी माझ्यासाठी करून ठेवलेला फ्रीज मला थंडा थंडा पदार्थ, हा आहे राजगिऱ्याचा पाला, थंडावा देणारा. सगळ्या सगळ्या रंगाच्या कॉस्पिकम किंवा मिरच्या, हिरवी पिवळी तुम्हाला दिसतीच आहे, पनीरचे तुकडे, काकडी, कांदा, तोही उन्हाळ्यात चांगला. त्याचबरोबर वाटाणे उकळून ठेवलेले होते, तेही त्याच्यात मिसळलेले आहेत. हवं असेल तर मायोनीज घाला, केळं घातलं, चणे किंवा डाळं असतं ते घातलं. त्याच्यात मायोनीज नसेल तर दही मिसळा आणि अर्थातच ही पुदिन्याची जिरं आणि आलं घालून केलेली चटणी. मात्र हे जे टरबूज किंवा खरबूज तुम्ही जे काय म्हणत असाल ते मात्र बाजूला ठेवा, कारण त्याचा रंग आणि वास वेगळा असतो. तो एकमेकात मिसळून देऊ नका आणि मस्तपैकी डेझर्टला खा. अशी आहे आजची संडे स्पेशल, तुम्हाला थकवा दूर करणारी, पौष्टिक अशा प्रकारची, वजन हटवण्यास मदत करणारी, न जेवताही पोट भरवून टाकणारी अशी आजची संडे स्पेशल.